एनएमटीवी को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। प्रभाग क्रमांक 54 में पूर्व नगर सेवक शशिकांत राउत की काफी लोकप्रियता है। उन्होंने अपने कार्यकाल में जनता से जो वादे किए उन्हें पूरा भी किया। ऐसे ही कुछ शेष बचे कुल 50 नागरिक कार्यों का भूमि पूजन एवं जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन विधायक गणेश नाइक के हाथों संपन्न हुआ, जहाँ पर उनके साथ पूर्व सांसद संजीव नाइक, पूर्व नगर सेवक दशरथ भगत, संपत छेवाले, प्रभाकर भोयर, पूर्व नगर सेविका अंजलि वालुंज, सुनंदा राउत, विठल धुमाल, समाज सेवक सुदत्त दिवे, अजय वालुंज, समाज सेविका शीतल भोयर, कल्पना छत्रे आदि मौजूद थे। कार्यक्रम दौरान उपस्थितों को संबोधित करते हुए शशिकांत राउत भावुक नजर आए। कार्यक्रम के बाद पत्रकारों से बात करते हुए विधायक गणेश नाइक ने शशिकांत राउत द्वारा प्रभाग में किए गए कार्यों की प्रशंसा की। कनाकनानी म्हणजे प्रगतीचा डोंगर हा वाढता गेला। डोंगरे मॅडमने केलं, त्याच्या कांकांवर सरस उषाने केलं, उषाच्या नंतर सुनंदा राऊतने केलं, सुनंदा राऊतने केल्याच्यापेक्षा शशिकांत राऊतने केलं, आणि त्या भविष्य काळामध्ये राहिलेल्या थोड्याफार गोष्टी त्या पूर्णत्वाला जातील असा माझा विश्वास आहे। आगे उन्होंने ये भी आश्वासन दिया कि पालिका चुनाव संपन्न होने के बाद पहले महासभा बैठक में कोपरी नाला बंद कर वहाँ पार्किंग बनाने का प्रस्ताव पारित किया जाएगा। शशिकांत राउत हे वार्ड क्रमांक प्रभाग क्रमांक 54 चे नगरसेवक आहेत। खरं म्हणजे या वॉर्डमध्ये सातत्यानं आमच्याच विचाराचे नगरसेवक निवडून याच्यापूर्वी येऊन गेले, डोंगरे मॅडम, उषा भोईर मॅडम, सुनंदा राऊत मॅडम आणि आता शशिकांत राऊत। खरं म्हणजे तो तिकडे कोपरीचा नाला, तो एक नाला, तो पॅक करून तिथं कार पार्किंग करायची आहे, ते मी फक्त भाषण मुद्दा मी बोललो, ते करून निश्चितपणे या महापालिकेच्या निवडणुका झाल्या पहिल्याच महासभेमध्ये तो ठराव पास करून घेऊ आणि लगेच एखादा दीड महिने स्टँडिंगमध्ये पास करून घेऊ, ते त्याला कामाला सुरुवात करायचं, त्या ठिकाणी आपण बघू। आगे उन्होंने ये भी कहा कि उनके माध्यम से पालिका आयुक्त अभिजीत बांगर को सूची दी गई है, जिसमें कौन से क्षेत्र में विधायक निधि के तौर पर कार्यों की आवश्यकता है उनका उल्लेख है। अब उसी सूची में प्रभाग क्रमांक 54 में विरंगुला केंद्र का नाम भी शामिल किया जाएगा। महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर साहेबांना माझ्या आमदार फंडाच्या अनुषंगाने कुठल्या कुठल्या वॉर्ड मध्ये काय काय काम करावे याची एक यादी दिलेली आहे। त्या यादीमध्ये वॉर्ड क्रमांक 54 मध्ये विरंगुला केंद्र करण्याकरता मी निधी त्या ठिकाणी सूचित केलेला आहे, त्याप्रमाणे त्या ठिकाणी विरंगुला केंद्र होईल। तो वही पूर्व नगर सेवक शशिकांत राउत ने कहा कि उनके प्रभाग में लगभग सभी काम पूरे हो चुके हैं, बस अब केवल उनका रखरखाव करना है। आता आपल्याला तर सांगितलंच आहे दादांच्या समोर की माझ्याकडे संपूर्ण काम झालेत, फक्त मला हा एरिया मेंटेन ठेवायचा आहे आणि तेवढा मेंटेन ठेवण्यासाठी ह्या लोकांची मला मदत होते। मी सांगितलं की 1 किलोमीटरचा जो एरिया आहे आमचा, तो नाला आहे, नाला बंद करून साईडला रेलिंग ठेवून कॉर्पोरेशनच्या लोकांना तिथं ठेवून साधारण महिन्याला 1 लाख रुपये मिळतील आणि आमच्या इथं असणाऱ्या रस्त्यावरती ज्या गाड्या आहेत एकच वाढ तुम्हाला असा दिसून येईल,
सेक्टर 28 आणि 29 हे सेक्टर माझं आहे, तिथली एकही गाडी रस्त्यावरती उभा दिसणार नाही, हा अतिशय चांगला प्रोग्राम आपल्याला दिसून येईल, एक अतिशय चांगलं विजन माझ्या समोर आहे। आगे उन्होंने प्रभाग का नेतृत्व करने वाले पूर्व नगर सेवकों की भी तारीफ की, जिन्होंने इस प्रभाग के विकास में अपना योगदान दिया है। ज्यांनी काम केलेलं आहे त्यांचं निश्चित बघा कोणी कोणाची नाव तुम्ही बघता, पाठीमागं कोण नगरसेवक झालं कोणाला काही घेणं देणं नसतं, पण नाही, मी दादांच्या पहिल्यापासून सांगितलं, मी जवळचा माणूस आहे, मी एक समाजसेवक आहे, मला एक संधी दिलेली आहे, लोकांनी मला पुढे आणलेलं, परंतु निश्चितच त्या लोकांनासुद्धा ज्या वेळेला शरदा मॅडम उभा राहिल्या त्यावेळेला त्या निवड समितीवरती मी होतो आणि त्यांना निश्चितच मी तिकीट दिलेलं आहे, माझी मिसेस बाजूला आहे आणि त्यांनी जे एक निश्चित काम चांगलं केलं त्या कामाचं नाव आपण घेतलं पाहिजे, उषा मॅडमनेही काम चांगलं केलं आहे त्यांचंही नाव घेतलं पाहिजे, अन्य पार्टीच्या ज्या नगरसेविका होत्या त्यांनीही केलेलं आहे तेही आपल्याला मी सांगितलं आहे। ब्युरो रिपोर्ट, NMTV न्यूज़।